हरि ओम। मी विनायक शिवन शिंदे, चांदिवली उपासना केंद्र। मला आलेला अनुभव माझ्या भावाचा आहे। भाऊ माझा आज सुतारकाम करतो। एक जुनं घर मोडून ते नवीन घर बांधायचं होतं। ते घर बांधताना त्याला ते जुनं घर होतं ते तोडण्यासाठी त्याला पारेचा उपयोग करायला लागला। त्याच्यामध्ये त्याला जोराजोराने झटके देऊन तिथं उपटत होता। तर तेव्हा त्याच्या पोटात दुखायला लागलं। पोटात दुखायला लागलं तर आता कशापासून दुखतंय काय कल्पना नव्हती। दुसऱ्या दिवशी तो डॉक्टरकडे गेला। त्यांच्याकडे त्याने दाखवलं की माझं पोट दुखतंय, कशाने दुखतंय ते मला माहीत नाही। तर डॉक्टरने सांगितलं की तुझं ऑपरेशन करण्याशिवाय पर्याय नाही, तर ऑपरेशन इथे होणार नाही, तर ते कोल्हापूरला, इचलकरंजीला किंवा मुंबईला, ह्या दोन ठिकाणी ते ऑपरेशन होईल, बाकी कुठे येणं करणं भारी आहे। मग तो मुंबईला इकडे बोला, मी मुंबईला जाईल। मग त्याने मला तिकडनं फोन केला। पण बोला काय होतंय, तर बोला मला असं असं पोटात दुखतंय, आणखीन डॉक्टरने सांगितलं ऑपरेशन करायला पाहिजे। ठीक आहे, मग ये ना मुंबईला, बोलो करूया। मग त्या टायमाला आमच्या आपल्या संस्थेचं गोरकष्टोधन स्तोत्राचं पठण चालू होतं। तर त्या टायमाला आम्ही मुलाला मी बोललो, बोलो बप्पू जर आपण बसूया आणि तात्यासाठी गोरकष्टोधन स्तोत्राचं पठण करूया। आणि त्याच्यात त्याला ह्या मंगळवारी लागलं आणि तो पुढच्या मंगळवारी तो मुंबईला आला। त्याच्यामध्ये किती दिवस, 8 दिवस बरोबर गेले। 8 दिवसात काय होतंय ते बापूलाच माहिती आणि त्याला माहिती, दुसरा कोणाला काय माहिती काहीच नव्हतं। तो 8व्या दिवशी इथे मुंबईला आला तेव्हा त्याच्या मेवण्याने सांगितलं की भाऊ बोला मी मुख्य हॉस्पिटलला त्याची अपॉइंटमेंट घेऊ का। बोलो घ्या, चांगलं आहे। त्याने अपॉइंटमेंट घेतली। त्या अपॉइंटमेंटमध्ये त्यांनी सांगितलं, अरे बोललो पेशंट हा उभा राहण्याच्या लायकीचा नाही, हा उभाच राहिला कसा, ह्याचा ऑपरेशन आत्ताच्या आत्ता व्हायला पाहिजे। तर बोला जर इथे तुम्हाला ऑपरेशन करायचं असेल तर 50,000 रुपये तुम्ही आत्ता इथे काउंटरला जमा करा, ऑपरेशनचा खर्च काय येईल तो नंतर। तर आता भावाचं ऑपरेशन आहे, करायला पाहिजे, अगदी सत्य आहे, पण आपल्या खिशात आत्ता 5,000 रुपये नाही आहेत, करणार काय। मग बोलो तुम्हाला जर गव्हर्नमेंटची चिठ्ठी पाहिजे असेल तर ती मी गव्हर्नमेंटची चिठ्ठी पाहिजे देतो। मग आम्ही नायरला तिथे आम्हाला जवळजवळ 9 वाजले, तिथून निघालो, 10 वाजून गेले आम्हाला इथे नायरला पोहोचेपर्यंत। तिथे पोहोचल्याच्या नंतर डॉक्टरना आम्ही भेटलो, ते मला पहिला एक्सरे, त्याच्यानंतर जे काय करायचं असेल ते त्याच्यानंतर। गेलो पुढे, बापूला सांगितलं, बापू तू पुढे ने मी मागे, तुला काय करायचं ते तू ठरव। मग त्याने एक्सरे काढून मला संध्याकाळी लगेच दिला थोड्या वेळाने, आणि नंतर मी डॉक्टरकडे गेलो। डॉक्टरने बघितलं पेशंटला, पेशंट बोला पेशंट कोण आहे, आम्ही 5 जण होतो, हा पेशंट, ह्या पेशंटला काय झालंय, तर पोटात दुखते। त्याने पोट राखून बघितलं तर त्याला काय आई वगैरे काय करत नव्हता। अरे बोलतो हा माणूस आहे की कोण आहे, मी समजून गेलो माझ्या ही बापूची करामत आहे सगळी, त्याच्यामुळं मी काय बोललोच नाही। नंतर डॉक्टरने घेतलं आतमध्ये, आणखीन एक्सरे वगैरे पण आणला। नंतर ऑपरेशनची तयारी झाली, ऑपरेशनला आतमध्ये 12 वाजता घेतलं आणि ऑपरेशनची प्रक्रिया चालू झाली। आणि आम्हाला सांगितलं तुम्ही आता बाहेर उभे राहा, बसा। त्याप्रमाणे आम्ही बाहेर आलो आणि बाहेर बसलो। मी तिथे बाहेर आलो, एका खांबाजवळ बसलो आणि अखंड पठण चालू होत। जोपर्यंत त्याचं ऑपरेशन करून पेशंट बाहेर येत नाही तोपर्यंत माझं ते चालू होत। हे ऑपरेशन जवळजवळ 4 तास चाललं। आणखी माझ्या भावाचं चांगल्यापैकी ऑपरेशन झालं, चांगला व्यवस्थित झाला। आणि नंतर खर्चाची बाजू आली, हे आता खर्च किती झाला असेल हे कोणालाच आम्हाला माहीत नव्हतं। तर आम्ही जरा ज्या टायमाला बिल पेड अप करायला गेलो तेव्हा जास्त जास्त सगळा खर्च जाण्या येण्यापासून जर पकडला तर मला 4,500 रुपये खर्च आला नाही, पण बापूने माझ्या कसा करून घेतला असेल ते त्याचे त्याला माहिती। हरिओम। श्रीराम अंबज्ञ नाथ संविध।